आपला हा सगळा आपण वाटलेला मसाला आहे हा मसाला टाकून द्यायचा. ते बाबा मंडळी एकदम छान असं कारलं झालेलं आहे आणि इतकं भारी लागतंय का चवीला आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा. हे राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये. आज आपण मस्तपैकी कारल्याची भाजी करणार आहे आणि रानामधला परिसर बघा. आता पावसाळा सुरू झालाय, मस्त थंडगार वातावरण झालंय आणि शेतातल्या रेसिपी बघायला मजा येणार आहे. आणि आता इथं आंब्याची झाडं लावलेत बघा पाठीमागं काही. तर चला आता रेसिपी जास्त उशीर न करता सुरू करूया, कारण सूर्य गेलेला आहे मावळतील आणि थोड्याच वेळात अंधार होईल. तर सोनाली आपल्याला काय काय साहित्य घेतलं, काय काय करणार ते सांगणार. तर आता हे कारले आपण दोन घेतलेले आहेत. तर ह्याची आपल्याला काळ्या मसाल्याची सुकी भाजी करायची. तर आता सगळ्यात अगोदर आपण ह्याला चिरून घेऊत. तर हे बघा, हे कारले घेतले मी. आपल्याला हे साईडचा देठ काढून टाकायचा आहे आणि हे असे बारीक बारीक आपल्याला छोटे छोटे काप करायचे. हे सगळे असेच आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे. तर बघा, हे असे छोटे छोटे करून घ्यायचे. हे बघा, सुंदर असं वातावरण तयार झालंय. तू पण लागत आहे. तर आता आपण हे कारले चिरलेले आहेत, ह्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय. हे बघा, ह्याला मी मीठ टाकून ठेवलेलं आहे. हे मीठ सगळ्यात मिक्स करून घ्यायचंय. पूर्ण कारल्याला मीठ लागलं पाहिजे. हे मीठ आपल्याला सगळ्या कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, सगळं मी मिक्स करून घेतलं आणि हे कारले आपल्याला थोडा वेळ असेच भिजून द्यायचे. त्याला पाणी सुटतंय. त्याला पाणी सुटल्यानंतर हे कारले आपल्याला पिळून काढायचे, पाणी वेगळं करायचं आणि कारले वेगळं करायचे. तर आता आपल्याला हे भिजायला ठेवायचे, तोपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा. मंडळी, अशा कापण्या करून कारले जे बनवले जातात ना मिठात भिजत घालून, असली खमंग होते. मी लई बारे खाल्लेले आहेत बरं का. छान अशी कारले होणार आहेत चविष्ट. मी बघा, आता मसाला भाजून घ्यायचा आहे आणि कोणते कोणते मसाले वापरायचे ते बघा बरं का. सोनाली एवढं झकास कारल्याची भाजी बनवते का नाही, कडू अजिबात होत नाही बघा. आपण तवा मांडून घेतलाय. आता तवा तापूस. तर मी मसाले कोणते कोणते घेतले ते दाखवते. तर मी हे लाल तिखट घेतलेलं आहे. तर हे आपण एक चमचा टाकणार आहे. तर ही आपली सुहाना पावडर आहे, ह्याच्यातली आपण अर्धा चमचा टाकायची आहे. आणि हा कांदा मसाला आहे, तर हा पण एक चमचा टाकायचा आहे. ही हळद आहे, ह्याच्यातली थोडीशी हळद टाकायची. हे धने घेतले तर, आणि हे एक वाटी आपण शेंगदाणे घेतले. दोन कांदे घेतले तर, एक लसूण घेतला आहे लसणाची पाकळी. आणि हे थोडंसं खोबरं घेतलं आहे, ही कोथिंबीर. आणि ह्याच्यातले थोडेसे जिरे टाकायचे. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं. तर आपण हे दोन कांदे घेतले तर आता ह्याला आपल्याला असे उभ्या आकाराचे चिरून घ्यायचे. हे बघा, आता हे कांद्याचं वरचं साईडचं काढून टाकायचे. आणि आता हे कांदा आपल्याला बारीक बारीक उभ्या आकारात चिरून घ्यायचे. तर दाखवते तुम्हाला बघा, असे चिरून घ्यायचे आपल्याला सगळा कांदा. मंडळी, कसं काय आपल्याकडे गावाकडं वातावरण?
काय बाजूला हिरवळ, काय शेती, काय बायको आणि काय रेसिपी, सगळं एकदम ओके. आपल्या रेसिपीला थोडा उशीरच झाला बरं का, आता अंधार होत चाललाय. तरी बघूया आपण आता जेवढं होता होईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्ष्यांचा वगैरे मस्त आवाज येतोय. शेंगदाण्याच्या नंतर आपल्याला हे धने भाजून घ्यायचे. आता धन्यावर आपल्याला थोडस तेल टाकायचं साईडनी. थोडेसे भाजून घ्यायचे आणि लगेच काढायचे. आपले धने काढून घ्यायचे. खोबरं टाकलंय भाजायला, खोबऱ्याला थोडं तेल सोडायचं. तर आता आपण हे खोबरं भाजले हे काढून घेऊत. आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा. एकदम लाल झाला कांदा, आता आपण काढून घेऊया. तर आता या कांदा भाजलाय, त्याला कांदा काढून घ्यायचा. तर हे बघा, त्याला आपले पाणी सुटलेले. तर आपल्याला हे आता चांगलं पिळून काढायचे. बघा याच्यात पाणी काढायचे सगळं. हे सगळं कडू पाणी आहे, सगळं कडू पाणी आपल्याला पिळून काढून टाकायचे. मिठामुळे सुटलं पाणी. हा, आपण याच्या अगोदर मीठ टाकलं होतं ना, तर मिठामुळे पाणी सुटलेलं आहे. हे पाणी काढल्याच्या नंतर कारलं कडू लागत नाही. काही काही जण लिंबात किंवा चिंचामध्ये शिजतात, तसं पण जमतं. पण मी सारखं असंच करत असते. असं पण छान लागतं, तुम्ही पण करून बघा. एकदा पिळले, अजून एकदा पिळून घ्यायचं. दोनदा तीनदा पिळले तरी पण चालतं. बघा कसं कडू पाणी निघत आहे कारले. तर आपण हे पिळून घेतलेलं कारले आता हे आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं. याला तेल वगैरे काही टाकायचं नाही, तेलकट तवा आधीच त्याच्यावरच भाजून घ्यायचं. याला तेल काही टाकायचं नाही, याला आपल्याला चांगलं काळं होईपर्यंत लालसर भाजून घ्यायचंय. जास्त करपून नाही, करपून पण नाही द्यायचं काळं म्हटल्यावर. लालसर करायचं, थोडं लालसर करायचं. तर आता आपल्याला आपलं कारलं भाजूच, तर आपल्याला सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे. आपण तोपर्यंत पटकन मसाला करून घेऊया. तोपर्यंत आपलं हे कारलं चांगलं भाजतंय. हे खोबरं टाकून घ्यायचंय. खोबरं वाटून घ्यायचंय अगोदर, असं हाणायचं. ह्याच्यात आपल्याला हे टाकायचं, थोडंसं लसूण टाकायचं आणि खोबरं लसूण दोन्ही चांगलं, दोन्ही सोबत चांगलं आपल्याला वाटून घ्यायचं.
काही म्हणा पण बायको सुग्रम भेटली बरं आपल्याला. आता खोबरं आणि लसूण वाटून झालाय, झाला नाही? हा वाटून झालाय. आता हा काढून घ्यायचा आपल्याला. बरं, हे बघा आता लालसर भाजा लागलाय. लालसर झालाय आता खालच्या साईडने, वरच्या साईडने सारखं खाली करत जायचं. तर आता ह्याच्यानंतर आपल्याला हे कांदा आणि धने दोन्ही हे वाटून घ्यायचंय. कांदा टाकलाय आणि अशा पद्धतीने सगळा मसाला तयार करून घ्यायचा आहे. धने आणि कांदा एकत्र वाटलाय तर खमंग वास सुटलाय बरं का, एकदम वास सुटलाय, गार हवा सुटली. परत मंडळी इकडं बघा किती अंधार पडलाय. हे झाल्यानंतर काय कोथिंबीर वाटायची ना? कोथिंबीर पण ह्याच्यातच टाकून दे. कोथिंबीर बी ह्याच्यातच वाटायची, म्हणजे वाटण झालंय आता आपलं जवळपास. खमंग वास सुटलाय बरं धान्याचा, चांगलं बारीक वाटून झालंय. ह्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे, थोडेसे शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे. तर एवढी चव लागत नाही, पण वाट्यावर जे वाटतो त्याची एक खमंग चव असते. आणि माझी बायको बघा एकदम पारंपरिक जुन्या पद्धतीचं ही भाजी बनवून दाखवते मस्तपैकी. आणि असली चव लागते का नाही ह्या भाजीची, लय वेळ कारलं खरलंय बघा. म्हणलं चला आज तुम्हाला दाखवा. कोथिंबीर टाकली, आता हे सगळं आपल्याला एकदा वाटून घ्यायचंय. आता आपला मसाला सगळा वाटून झालाय, आता हे आपल्याला सगळं काढून घ्यायचंय. बघा एकदम लालसर भाजलंय, काळं पडायला लागलं. आता हे काढून घ्यायचं आपल्याला. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ह्याच्यात दोन पळ्या तेल टाकायचे. तर आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे. बघा थोडेसे जिरे टाकले मी, ते चांगले तडतडून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला खोबरं लसूण आपण कुटलेले वाटलेले ते टाकून द्यायचे. मस्त वाटलं. थोडीशी आपल्याला ह्याच्यातच हळद टाकून द्यायची. त्याच्यात आपल्याला हा सगळा आपण वाटलेला मसाला आहे हा मसाला टाकून द्यायचा. खमंग वास आलाय मसाल्याचा. आता ह्या मसाल्यात आपल्याला हे सगळं आपण जे तिखट घेतलेलं आहे ते सगळे एक एक चमचे टाकून द्यायचे. हे बघा हा एक चमचा आपण लाल तिखट टाकलाय. त्याच्यानंतर हा कांदा मसाला आहे, हा कांदा मसाला एक चमचा टाकायचा. आणि ही थोडीशी सुहाना पावडर आहे, ही अर्धा चमचा टाकायची. आता हे बघा हे सगळे कांदा सगळे मसाले मी टाकून घेतलेले तर आता हे आपल्याला सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं. पाणी घातलं त्याच्यात आणि मसाले व्यवस्थित भाजून थोडस पाणी मसाले सगळे व्यवस्थित भाजले की मिक्स होतात ते.
हे बघा मसाला एकदम छान तळला आहे आता. यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. चवीनुसारच तुम्ही मीठ वापरा, कारण आपण कारल्याला पण मीठ आणि पिळून घेतलेलं असतंय, त्यामुळे सुरुवातीला थोडंसं कमी प्रमाणात मीठ टाका, नंतर चवीनुसार तुम्ही वापरू शकता. आता आपला हा सगळा मसाला तळलाय. जे आपण कारलं भाजून घेतलं होतं ते कारलं आपल्या ह्याच्यात टाकून द्यायचं. आता हे कारलं टाकलेलं आहे, या कारल्याला आपण हे मिक्स करून घ्यायचं. कारलं थोडस अंधार असल्यामुळे काळसर दिसते बरं का, पण करपलेलं नाही आहे ते, लालसर आपण भाजलेलं आहे, जास्त करपलेलं नाही, तर अंधारामुळे थोडस काळं दिसतंय, पण एकदम छान भाजलेलं आहे ते. आता ह्याच्यात आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं 10 मिनिटं. हे बघा मंडळी एकदम छान असं कारलं झालेलं आहे आणि इतकं भारी लागतंय कारण चवीला हे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा. हे एकदम छान असं आता शिजू द्यायचं, फक्त आरावर शिजून द्यायचंय, ह्याला जाळ वगैरे काय लावायचा नाही. आता ह्याच्यावर आपल्याला लाल भडक दिसतो आहे थोडा वेळ. हे बघा आता झाकून ठेवते. एक 5 मिनिटात बघा कारलं खाण्यासाठी रेडी होत आहे. अशा पद्धतीने आपली आजची रेसिपी झालेली आहे. आता मस्तपैकी 5 मिनिट वेट करायचं आणि खायचा आस्वाद घ्यायचा आहे मंडळी. खूप अंधार झालेला आहे, बघू शकता तुम्ही बाजूला काहीच दिसत नाही आहे. हे बघा सगळं अंधार झालेला आहे. हे बघा मंडळी, ही बघा एकदम गरमागरम चणचणीत कारल्याची रेसिपी झालेली आहे. अशा पद्धतीने सुक्क कारलं आपण बनवलेलं आहे आणि एकदम चविष्ट. आता गरमागरम ह्याचा आस्वाद घ्यायचा आपल्याला सोबत खायला बाजरीच्या भाकरी आहेत. चला जास्त उशीर न करता आता खाऊन घेऊया. तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा अंधारापर्यंत बायकोने काम केलं आहे, बायकोसाठी एक कमेंट नक्की करा बरं. तर चला परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.